हॅलो फ्रेंड्स, विश्वम द वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरती आपण रिव्हिजन सेशन चालू केलेली आहेत. आजच्या भागामध्ये आपण प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, सिंचन व्यवस्था, ऊर्जा निर्मिती आणि हवामान या सर्व महत्त्वाच्या घटकावरती एकूण 100 क्वेश्चन पाहणार आहोत. मित्रांनो, हे सर्व क्वेश्चन एक्झाममध्ये तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचे असतील, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आपला पहिला क्वेश्चन आहे, डॉट डॉट या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आला आहे. याचं उत्तर आहे 1 मे 1960 रोजी. लक्षात घ्या, 1 मे हा आपला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ डॉट डॉट एवढं आहे. याचं उत्तर आहे 307,713 चौरस किलोमीटर. आपला पुढला क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाचे देशातील क्षेत्रफळाशी प्रमाण किती टक्के आहे. तर लक्षात घ्या, क्षेत्रफळाशी प्रमाण विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे 9.36%. आपला पुढला क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॉट डॉट एवढा आहे. याचं उत्तर आहे 72° 6' पूर्व ते 80° 9' पूर्व रेखांश. लक्षात घ्या, आपल्याला रेखावृत्तीय विस्तार विचारला होता. जर अक्षवृत्तीय विस्तार विचारला तर याचं उत्तर असेल 15° 8' उत्तर ते 22° 1' उत्तर अक्षांश. आपला पुढला क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॉट डॉट हे राज्य अस्तित्वात आहे. याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. लक्षात घ्या, उत्तरेला विचारलं तर मध्य प्रदेश, जर तुम्हाला वायव्येस विचारलं तर गुजरात राज्य आहे, दक्षिणेस विचारलं तर कर्नाटक राज्य आहे, आग्नेयेस विचारलं तर तेलंगणा राज्य आहे. हे सर्व माहिती आपल्याला नक्कीच माहिती असणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॉट डॉट हे राज्य अस्तित्वात आहे. याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राला डॉट डॉट एवढा समुद्रकिनारा लाभला आहे. याचं उत्तर आहे 720 किलोमीटर. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे देशातील लोकसंख्येशी प्रमाण डॉट डॉट एवढं आहे. पहा, आता लोकसंख्येशी प्रमाण विचारलेलं आहे, ते आहे 9.42%. लोकसंख्येशी प्रमाण आणि क्षेत्रफळाशी प्रमाण हे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. लोकसंख्येशी विचारलं तर 9.42% आणि जर क्षेत्रफळाशी जर विचारलं तर ते आहे 9.36%. आपला पुढला क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात एकूण डॉट डॉट एवढे विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आहेत. याचं उत्तर आहे 288. महाराष्ट्रात एकूण डॉट डॉट एवढे प्रशासकीय विभाग आहेत. लक्षात घ्या, प्रशासकीय विभाग विचारलं तर त्यांची संख्या आहे 6 आणि जर तुम्हाला प्रादेशिक विभाग विचारलं तर त्यांची संख्या आहे 5. आपला पुढला क्वेश्चन आहे, 1 ऑगस्ट 2014 रोजी डॉट डॉट जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर हा 36वा जिल्हा अस्तित्वात आला आहे. याचं उत्तर आहे ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून. आपला पुढला क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील डॉट डॉट हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. पहा, अति दक्षिणेकडील जिल्हा विचारलेला आहे. याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. आपला पुढचा क्वेश्चन आहे, डॉट डॉट हा राज्यातील 100% आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि तो जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. राज्यातील डॉट डॉट या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. आता तुम्हाला जिल्हा विचारलेला आहे, याचं उत्तर आहे रत्नागिरी जिल्हा आणि एकूण जो समुद्रकिनारा लाभलेला आहे तो आहे 237 किलोमीटर. आपला पुढला क्वेश्चन आहे, डॉट डॉट हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. याचं उत्तर आहे अहमदनगर जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉट डॉट हा राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. पहा, आता कमी क्षेत्रफळाचा जिल्हा विचारला आहे, तो आहे मुंबई शहर. आपला पुढला क्वेश्चन आहे, सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र या दरम्यान जो चिंचोळा प्रदेश आहे त्याला काय म्हणतात. तर मित्रांनो, त्याला म्हणतात कोकण किनारपट्टी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वाधिक डॉट डॉट या ठिकाणी आहे. तर लक्षात ठेवायचं, उत्तरेला कोकण किनारपट्टीची रुंदी ही सर्वाधिक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, कोकण किनारपट्टीला डॉट डॉट प्रकारची आहे. तर कोकण किनारपट्टी मित्रांनो ही रिया या प्रकारामध्ये मोडते. पुढचा क्वेश्चन आहे, कोकणच्या उत्तरेकडील भूभाग डॉट डॉट या खडकापासून बनलेला आहे. आता तुम्हाला उत्तरेकडील भूभाग विचारलेला आहे कोकण किनारपट्टीचा, तर तो बनला बेसॉल्टच्या खडकापासून. आणि जर तुम्हाला दक्षिणेकडील कोकणच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे डॉट डॉट प्रकारचा खडक आढळतो, म्हणजे दक्षिणेकडील खडक विचारला तर तो आहे जांबा प्रकारचा खडक. तो कशामुळे तयार होतो मित्रांनो, की कोकण किनारपट्टीच्या दक्षिण भागात अतिपाऊस पडतो, अतिवृष्टी होते, जास्त पाऊस पडल्यामुळे तिथं जांबा प्रकारचा खडक आढळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोकणास डॉट डॉट या नावाने ओळखलं जातं. तर लक्षात ठेवायचं, कोकणास अपरांत या नावाने ओळखलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, सह्याद्री पर्वताची निर्मिती डॉट डॉटमुळे झालेली आहे. तर कशामुळे झाली मित्रांनो, ती झाली प्रस्तरभंगामुळं. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा किती टक्के आहे. तर लक्षात ठेवायचं, 12.2% एवढा वाटा पश्चिम घाटाचा महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळामध्ये आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, सह्याद्री पर्वताची राज्यातील सरासरी उंची किती आहे? तर जी सरासरी उंची आहे ती आहे 915 ते 1220 मीटर एवढी. आपला पुढला क्वेश्चन आहे, डॉट हे राज्यातील सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. ते शिखर आहे कळसूबाई. एकूण जी उंची आहे त्या शिखराची ती आहे 1646 मीटर. डॉट या डोंगररांगा नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. त्या डोंगररांगा आहेत सातमाळा डोंगररांगा. सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे डॉट या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. तिथी नदी खोऱ्या आहेत मित्रांनो तापी व गोदावरी. पुढला क्वेश्चन आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा डॉट या जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. तर लक्षात ठेवायचं, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा ह्या अहमदनगर जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. डॉट या डोंगररांगामुळे भीमा व गोदावरी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. त्या डोंगररांगा आहेत हरिश्चंद्र बालाघाट. डॉट या डोंगररांगाचा विस्तार सातारा व सांगली जिल्ह्यात आढळतो. तर मित्रांनो त्या आहेत महादेव डोंगररांगा. पुढला क्वेश्चन आहे, डॉट या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नदी खोरे वेगळे झालेली आहेत. तर याचं उत्तर आहे महादेव डोंगररांगा. डॉट या डोंगररांगा नंदुरबारमुळे आढळतात. तर लक्षात ठेवायचं, नंदुरबारमध्ये कोणत्या डोंगररांगा आढळतात? त्या आहेत सातपुड्याच्या डोंगररांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सातपुडा पर्वतरांगामुळे डॉट ही नदी खोरी वेगळी झालेली आहेत. तिथी कोणती नदी खोरी आहेत मित्रांनो? ती आहेत नर्मदा व तापी. डॉट जिल्ह्यात सातपुडा डोंगररांगांना तोरणमाळचे पठार म्हणतात. त्या जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार. अमरावती जिल्ह्यात सातपुडा डोंगररांगांना डॉट असं म्हटलं जातं. तर त्यांना म्हटलं जातं गाविलगडच्या टेकड्या. सातपुडा पर्वताच्या मध्यभागी डॉट ही खिंड आहे. याचं उत्तर आहे बरहानपूरची खिंड. डॉट हे राज्यातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. त्या शिखराचं नाव आहे अस्तंभा शिखर. मुदखेड डोंगररांगा डॉट या जिल्ह्यात आढळतात. तर लक्षात ठेवायचं, मुदखेडचे डोंगर नांदेडमध्ये आढळतात. परभणी नांदेड जिल्ह्यात डॉट या रांगा आढळतात. तर लक्षात ठेवायचं, नांदेड जिल्ह्यात परभणी येथे निर्मलच्या डोंगररांगा आढळतात. नागपूर जिल्ह्यात डॉट हे डोंगररांगा आढळतात. नागपूर जिल्ह्यात गरमसूरचे डोंगर या डोंगररांगा आढळतात. महाराष्ट्राचा डॉट एवढा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, 86.7% एवढा जो भाग आहे तो दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती डॉट या अग्निजन्य खडकापासून झालेली आहे. त्या खडकाचं नाव आहे बेसॉल्ट. वर्धा व वैनगंगा यांच्या या नद्या डॉट वाहिन्या आहेत. तर लक्षात ठेवायचं, या ज्या नद्या आहेत त्या आहेत दक्षिण वाहिन्या. दक्षिणेकडे प्रवाह आहे यांचा. वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला डॉट म्हणतात. तर लक्षात ठेवायचं, काय म्हणतात? प्राणहिता. वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असे म्हटलं जातं. डॉट ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. त्या नदीचं नाव आहे उल्हास नदी. एकूण जी लांबी आहे तिची ती आहे 130 किलोमीटर. पुण्यातील मुळामुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी डॉट या कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो त्या कंपनीचं नाव आहे जायका. जायका म्हणजे काय मित्रांनो? जापान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन कंपनी. डॉट हे राज्यातील सर्वात मोठं नदीखोरं आहे. ते आहे गोदावरीचं नदीखोरं. पुढचा क्वेश्चन आहे, नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशामधील डॉट या ठिकाणी होतो. तर लक्षात ठेवायचं, नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशामध्ये अमरकंटक या ठिकाणी होतो. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात डॉट येथे होतो. तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. भीमा नदीचा उगम पुण्यातील डॉट येथे होतो. ते ठिकाण आहे भीमाशंकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अहमदनगर जिल्ह्यात डॉट येथे प्रवरा व मुळा नदीचा संगम होतो. ते ठिकाण आहे मित्रांनो नेवासे. लक्षात ठेवायचं, नेवासे या ठिकाणी प्रवरा व मुळा नदीचा संगम होतो. गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी प्राणहिता संगमावर डॉट हे प्रसिद्ध ठिकाण आहे. तर त्या ठिकाणचं नाव आहे सिरोंचा. तापी पांझरा संगमावर डॉट या ठिकाणी कपिलेश्वर मंदिर आहे. तर ते ठिकाण आहे मित्रांनो मुडावद. डॉट हे ठिकाण खानदेशची काशी म्हणून ओळखलं जातं. ते ठिकाण आहे प्रकाशे. आपला पुढला क्वेश्चन आहे, धुळे हे शहर डॉट या नदीकाठी वसलेले आहे. त्या नदीचं नाव आहे पांझरा नदी. अहमदनगर हे शहर डॉट या नदीकाठावर वसलेलं आहे. त्या नदीचं नाव आहे सीना नदी. चंद्रपूर हे शहर डॉट या नदीकाठावर वसलेलं आहे. याचं उत्तर आहे इरई नदी. लक्षात घ्या, असे क्वेश्चन बॅक टू बॅक घेण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक गोष्ट तुलनात्मक तुमच्या लक्षात बसावी आणि विसरली जाऊ नये. पुढचा क्वेश्चन आहे, डॉट या जिल्ह्यात विहिरींचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्या जिल्ह्याचं नाव आहे अहमदनगर जिल्हा. डॉट या जिल्ह्यात तलाव हा जलसिंचनाचा कणा आहे.
तो जिल्हा आहे भंडारा जिल्हा. राज्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना .. रोजी झाली होती. याचं उत्तर आहे 1996 मध्ये. महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा 2005 साली संमत झाला होता. लक्षात ठेवायचं, जर पेपरमध्ये प्रश्न आला महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा .. रोजी संमत झाला होता, त्याचं उत्तर आहे 2005 मध्ये. राज्यात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना .. रोजी झाली होती. याचं उत्तर आहे 1997 मध्ये. लक्षात घ्या, कोकण पाटबंधारे विकास विचारलं तर 1997 आणि जर कृष्णाखोरे विकास महामंडळ विचारलं तर 1996. स्थापना लक्षात ठेवायची. राज्यात भंडारदरा हे धरण .. या नदीवर आहे. याचं उत्तर आहे प्रवरा नदी. बीड जिल्ह्यात .. हे धरण सिंदफणा नदीवर आहे. लक्षात ठेवायचं, माजलगाव हे धरण आहे सिंदफणा नदीवरती. कोल्हापूरमधील .. या नदीवर राधानगरी हे धरण वसलेलं आहे. तर मित्रांनो, ती नदी आहे भोगावती. .. हे राज्यातील सर्वात मोठं धरण आहे. ते कोणतं आहे मित्रांनो? उजनी धरण. ते आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. आपला पुढला क्वेश्चन आहे, .. या पठारास महाराष्ट्रातील काश्मीर म्हणतात. लक्षात ठेवायचं, सातारा जिल्ह्यातील जे काश्चं पठार आहे खूप प्रसिद्ध आहे. पहा मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्या काश्च्या पठारावरती दिसतात, त्यामुळं महाराष्ट्रातील त्याला काश्मीर म्हटलं जातं. पुढला क्वेश्चन आहे, .. या धरणातून देहू व आळंदी या तीर्थक्षेत्रास पाणी पुरवठा केला जातो. तर लक्षात ठेवायचं, कुंडलिका धरणामधून देहू व आळंदीला पाणी पुरवठा केला जातो. .. हे विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखलं जातं. ते ठिकाण आहे चिखलदरा, आहे ते अमरावतीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, .. हे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे. ते ठिकाण आहे मित्रांनो महाबळेश्वर. जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव .. हे आहे. लक्षात ठेवायचं, जायकवाडी खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. एक्झाममध्ये ह्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचा जो जलाशय आहे त्याचं नाव आहे नाथसागर. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या जलाशयाला .. हे नाव आहे. लक्षात ठेवायचं, उजनी हे राज्यातील सर्वात मोठं धरण आहे, त्याच्यामुळं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उजनी धरणाचा जो जलाशय आहे त्याचं नाव आहे यशवंत सागर. पुढला क्वेश्चन आहे, सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या जलाशयाला .. हे नाव आहे. कोयना ही महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखलं जातं, त्यामुळं सुद्धा याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोयना धरणाचा जो जलाशय आहे त्याचं नाव आहे शिवाजी सागर. राज्यातील भिरा अवजल प्रकल्पास .. धरणातून पाणी पुरवठा होतो. मित्रांनो, ते धरण आहे मुळशी धरण. जायकवाडी धरण प्रकल्पास .. या देशाचं सहकार्य लाभलं आहे. तर तो देश आहे मित्रांनो जपान. .. या धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जातो. ते शहर आहे ते धरण आहे गंगापूर धरण. पहा, हे मातीपासून बनलेलं धरण आहे, खूप जुनं धरण आहे आणि याच्यातूनच नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जातो. .. या बंदरातील पाणी वापरातून महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात वाद आहे. तर लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यात बाबळी बंधारा यातील पाण्यावरून वाद आहे. .. हा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे, तो आहे जिगाव प्रकल्प. पुढला क्वेश्चन आहे, .. रोजी कोयना धरणात लेक टॅपिंगचा पहिला यशस्वी प्रयोग केला होता. आता तुम्हाला काय विचारलं हे पहिल्यांदा नीट वाचायचं. पहिला विचारलेला आहे, दुसरा नाही. कोयना धरणामध्ये 2 लेक टॅपिंगचे प्रयोग झालेले आहेत. पहिला झाला तो 13 मार्च 1999 रोजी आणि सेकंड झाला होता तो 2012 मध्ये. आपल्याला पहिला विचारला आहे, त्यामुळे याचं उत्तर असेल 13 मार्च 1999. .. हा राज्यातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. तो आहे आपला चंद्रपूरमधील प्रकल्प. पहा, 2340 मेगावॅट एवढी उत्पादन त्याच्यामधून घेतलं जातं. खापरखेडा हा औष्णिक विद्युत प्रकल्प .. या राज्यात आहे. याचं उत्तर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा, नागपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्पास .. या धरणातून पाणी पुरवठा होतो. तर लक्षात ठेवायचं, चंद्रपूरचा जो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे याला इरई व चारगाव या दोन धरणातून पाणी पुरवठा केला जातो. अजिंठ्याच्या पायथ्याशी .. या कंपनीनं प्रति अजिंठा ही लेणी तयार केलेली आहे. तर लक्षात ठेवायचं, त्या कंपनीचं नाव आहे सुपरस्टोन. .. हा देशातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचं नाव आहे तारापूर. .. हा साताऱ्यातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचं नाव आहे वनकुसडे. पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा ताशी वेग किती पाहिजे असतो? तर लक्षात ठेवायचं, 40 ते 50 किलोमीटर प्रति तास
एवढा वेग आवश्यक असतो. डॉट डॉट येथे सागरी लाटांपासून ऊर्जानिर्मिती केंद्र आहे, तर लक्षात ठेवायचं बुधल जे की रत्नागिरीमध्ये आहे मित्रांनो, तेथे सागरी लाटांपासून ऊर्जानिर्मिती केली जाते. डॉट डॉट येथे आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. पहा आता तुम्हाला सोलर प्रोजेक्ट विचारलेला आहे, सौर ऊर्जा प्रकल्प तो आहे शिवाजीनगर. हे शिवाजीनगर धुळे जिल्ह्यातील आहे, पुण्यामधलं शिवाजीनगर नव्हे. पुढचा क्वेश्चन आहे, राज्यात डॉट डॉट या वाऱ्यांपासून पाऊस पडतो, तर लक्षात ठेवायचं राज्यामध्ये आपल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सर्वाधिक पाऊस पडला जातो. राज्यातील डॉट डॉट या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो तो विभाग कोणता आहे मित्रांनो, तो आहे कोकण विभाग. राज्यात डॉट डॉट या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ते ठिकाण आहे आंबोली. लक्षात घ्या, आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. राज्यात सर्वाधिक कमी पाऊस डॉट डॉट या परिसरात पडतो, तो परिसर आहे मित्रांनो दहिवडी. ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस तुलनेने डॉट डॉट असतो. किती असतो मित्रांनो, जास्त पाऊस असतो का कमी असतो? हा पाऊस तुलनेने कमी असतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जो पाऊस पडतो हा याचं प्रमाण मॅक्सिमम आहे आपल्या राज्यामध्ये, परंतु ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस हा कमी प्रमाणात पडतो. पुढचा क्वेश्चन आहे, पारस हा औष्मिक विद्युत प्रकल्प डॉट डॉट या जिल्ह्यामध्ये आहे, तर लक्षात ठेवायचं पारस हा औष्मिक विद्युत प्रकल्प हा अकोला जिल्ह्यामध्ये. ऑगस्ट 2014 डॉट डॉट या धरणात लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयोग केला होता, तर ते धरण होतं मित्रांनो मोडक सागर. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प डॉट डॉट या जिल्ह्यात आहे, याचं उत्तर आहे रायगड जिल्हा. पंढरपूरजवळ चंद्रकोरीच्या आकारातील भीमा नदीला डॉट डॉट म्हणतात, तर काय म्हणतात मित्रांनो, भीमा नदीला चंद्रभागा हे नाव आहे. एप्रिल मे महिन्यात राज्याच्या काही भागात डॉट डॉट हा पाऊस पडतो मित्रांनो, तो पाऊस आहे आंबेसरी पाऊस. लक्षात ठेवायचं हा पाऊस आंबा या पिकास पौष्टिक आहे किंवा फायदेशीर आहे, म्हणून त्याला आंबेसरी हा म्हटलं जातं. डॉट डॉट म्हणजे पावसाळा व हिवाळा दरम्यान संक्रमणाचा काळ होय, तर लक्षात ठेवायचं ऑक्टोबर उष्मा हा जो काळ आहे तो आहे पावसाळा व हिवाळा या दरम्यानचा संक्रमणाचा काळ. आपला शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तो आहे महाराष्ट्रातील लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या प्रमाण डॉट डॉट एवढं आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लागवडीखालील प्रमाण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, ते आहे 56.8%, एवढं जास्त प्रमाण लागवडीखाली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं. आपल्या टेस्ट सिरीज रिव्हिजन सेशनचे प्रत्येक व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपल्या जी प्लेलिस्ट आहे, आपल्या चॅनलची ज्या प्लेलिस्ट आहेत, त्या प्लेलिस्ट पाहत चला मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला भारताचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, सामान्य ज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, प्रत्येक विषयाचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. धन्यवाद मित्रांनो.